देवळाली मतदारसंघाची पार्श्वभूमी लक्षात घेताना 1960 ते 1974 पर्यंत सर्वसाधारण असलेल्या या मतदारसंघाचे शेवटचे प्रतिनिधी म्हणून अण्णासाहेब गायधनी हे राहिले. 1978 व 1980 मध्ये बाबूलाल आहिरे यांनी प्रथम राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1985 मध्ये पुलोद आघाडीत या मतदारसंघात भिकचंद दोंदे यांच्या रूपाने प्रथमच कमळ फुलले. पुढे 1990 मध्ये शिवसेना भाजपा युती झाली व उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून बबनराव घोलप हे विधानसभेत पोहोचले. त्यानंतर घोलप आणि शिवसेनेने मागे वळून बघितलेच नाही. 1990 नंतर 1995, 99, 2004 व 2009 असे सलग 5 वेळा बबनराव घोलप यांनी या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. पुढे 2014 तांत्रिक कारणास्तव बबनराव घोलप हे उमेदवारी करू न शकल्याने त्यांनी सुपुत्र योगेश यांच्या रूपाने या मतदारसंघाला युवा नेतृत्व लाभले. ही झाली पार्श्वभूमी. आता या मतदारसंघाची सद्यस्थिती लक्षात घेताना प्रामुख्याने काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार या सर्वांचे वास्तव्य असून तब्बल 40 वर्षांपासून विधानसभेला हा शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजही या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वाधिक असल्याचे दिसून येते. मतदारसंघातील 60% ग्रामपंचायती या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आधिपत्याखाली आहे. शिवसेनेकडे भगूर नगरपालिका व महापालिकेच्या 2 प्रभागात नगरसेवक असून देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात भाजपाची सत्ता आहे. सध्या विद्यमान स्थितीत या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झालेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा हुकुमी मतदार असलेला टक्का आता वंचित आघाडीच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून युतीच्या हेमंत गोडसे यांना तब्बल 42,000 आघाडी मिळालेली आहे. याकडे प्रामुख्याने लक्ष वेधताना एक मात्र निश्चितच सांगावं लागेल की आज जरी योगेश घोलप यांची उमेदवारी ही अंतिम मानली गेली तरीही युती होणार की नाही यावरच सत्तेचं आणि येथील एकंदरीत राजकीय स्वरूप हे अवलंबून आहे. भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रीतम आढाव, महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा माजी आमदार बाबूलाल आहिरे यांच्या कन्या सरोज आहिरे, व्यापारी बँकेचे संचालक रामदास सदाफुले हे सुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडनं जिल्हा बँकेचे माजी कार्यकारी संचालक यशवंत शिरसाठ, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, सुनील कोथमिरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाप्रमुख दीपक वाघ, रविकिरण घोलप, नरेंद्र मोहिते तर काँग्रेसकडून किरण जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय वंचित आघाडीकडनं या ठिकाणाहून विलास पवार यांचेही नाव आघाडीवर आहे. तर अद्याप मनसेची भूमिका या ठिकाणी गुलदस्त्यात आहे.